लोकमान्य टिळक टर्मिनसवर प्रवाशांना लुटून मारहाण करणाऱ्या लोहमार्ग पोलिसांचा सीसीटीव्ही व्हिडिओ झी मीडियाने दाखवला होता. या प्रकरणात आता दोन पोलिसांचं निलंबन करण्यात आलंय. त्याचप्रमाणे यात आणखी काही पोलीस कर्मचारी असल्यानं पुढील तपास सुरू आहे. हे सीसीटीव्ही फुटेज कधीचं आहे याचा पोलीस तपास करतायत. याबाबत आधी लोहमार्ग पोलीस अधिकारी बोलण्यास तयारच नव्हते. अखेर यावर अवघ्या दोन ओळीत पोलीस उपायुक्त लोहमार्ग पोलीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणामध्ये दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केलेलं आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि चौकशीनंतर त्यामध्ये योग्य ती कारवाई आम्ही करणार आहोत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.